रात्री 2 वाजेपर्यंत आम्ही अभ्यास करायचो, तिथून उठून परत 4:30 मी लायब्ररीत असायचो. तर आमच्या गावाला अजूनही ST बस किंवा वडा अशी काय व्यवस्था नाही आहे. कुणीतरी सोडायला लागते निघव्यातून आणि तिथून पुढं आम्हाला बसनं जायला लागते आणि तिथून पुढं चालत असं माझा लायब्ररीचा प्रवास असायचा. भरपूर जर मला विचारत होती, मुलगी घरात नसत्या, सकाळी एवढ्या लवकर जाऊन संध्याकाळी वेळाने येत्या, नेमकं काय करत्या? सलग 3 वर्ष मला अपयश आल्यानंतर मला अपेक्षा होती की घरातली मला सहकार्य करणार नाहीत. जेव्हा मला अपयश आलं तर पण मी खुर्ची सोडली नाही, कारण कधी ना कधी होणार एवढं मला माहीत होतं. कारण घरातली पण मला सांगायची की तुझं होणार आहे. तिचा लहान भावानं आणि मी पण शिलाई मिशनवर काम करू, तिला जे माझ्यावर जबाबदारी होती ती माझ्या पद्धतीने मी पार पाडली. पावणे 9 वर्षांपासूनचा हा संघर्ष 10 एप्रिल 2024 संपलेला आहे सर. MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांना फक्त माझा एकच सल्ला आहे, जिद्द, चिकाटी, सातत्य आणि संयम असेल तर आपण अपयशावर मात करून यश मिळवू शकतो. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटो बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. दर्शक नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी आता पन्हाळा तालुक्यातील खुशिरे या गावामधील, नुकताच आता PSIचा निकाल लागला आणि या निकालामध्ये पास झालेल्या या शुभांगी चव्हाण यांच्या घरामध्ये मी आता बसलेलो आहे. खरं बघायला गेलं तर वडिलांचं छत्र हरवलेलं आणि त्यानंतर लहान भावानं वडिलांची जबाबदारी जी काय आहे ती घेऊन मोठ्या बहिणीला PSI होण्यापर्यंतचा जो काही प्रवास होता तो प्रवास आपण या स्टोरीमधून बघणार आहे. खरं बघायला गेलं तर खडतर प्रवास आणि या प्रवासामध्ये लहान भावाची मिळालेली खरी साथ नेमकी काय आहे, कशा पद्धतीनं अभ्यास केला, भावानं नेमकं कशा पद्धतीनं सपोर्ट केला, पाठिंबा दिला, हे या स्टोरीमधून आपण पाहणार आहे. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल एकंदरीत हा जो प्रवास होता आणि ह्या प्रवासामध्ये भावानं फौजदार होईपर्यंत, जवळपास बघायला गेलं तर 2013 वडिलांचं छत्र हरवलं, वडिलांनी बघितलेलं जे काही स्वप्न होतं ते भावानं पूर्ण केलं, काय सांगाल याच्यावर? सर, 9 वर्षांपासून मी या परीक्षेची तयारी करत होते. 2015 मी तयारी चालू केली आणि 2017 माझं ग्रॅज्युएशन झालं. सलग 3 वर्ष मला अपयश आल्यानंतर मला अपेक्षा होती की घरातली मला सहकार्य करणार नाहीत, पण त्याच्या विरुद्ध झालं. माझ्या भावाने स्वतःचं स्वप्न, म्हणजे माझं स्वप्न हे स्वतःचं स्वप्न समजून त्याने मला मानसिक आधार दिला, आर्थिकसुद्धा, म्हणजे पैशाची वगैरे जे काय मदत असेल ते सुद्धा त्याने मला, म्हणजे जिथं पाहिजे तिथं लगेच पैसे वगैरे द्यायचं काम त्यानं केलं. आणि 9 वर्षांपासूनचा हा संघर्ष 10 एप्रिल 2024 संपलेला आहे सर. आणि माझी राज्यात खुल्या प्रवर्गातून निवड झालेली 18व्या क्रमांकानं. वडिलांनी हे स्वप्न बघितलं होतं, काय त्यावेळेला काय नेमकं सांगितलं होतं वडिलांनी? सर, वयवर 60 असताना वडिलांनी तुला पोलीस व्हायचंय, पोलीस खात्यामध्ये तुला काम करताना बघायचं, हे एवढंच सांगितलेलं मला. आणि ते स्वप्न मी ते उराशी घेऊन मी प्रवास करत होते पुढचं. आणि 2013 वडिलांचं निधन झालं आणि तेव्हा ते परत माझ्या 10वीला होते मी त्यावेळेस, आणि ते परत आठवण झाली त्या गोष्टीची, त्या स्वप्नाची, आणि तिथून परत आमच्या दोघांचा प्रवास सुरू झाला, माझ्या भावाचा, माझा. अभ्यास कुठं करत होता? सर, मी कोल्हापुरात नागाळ पार्क या ठिकाणी एक लायब्ररी आहे, त्या ठिकाणी मी अभ्यास करायची. कसा अभ्यासाचा जो दिनक्रम होता तो, आता गाव तुमचं जर का बघायला गेलं तर हे साधारणतः 2,500 लोकवस्ती असलेले हे गाव एकदम असं खेडवळ आहे. आणि ह्या गावामध्ये आत्ता बस येत्या का? नाही सर, अजून सुद्धा बस या गावामध्ये येत नाही, छोटेसं हे गाव आहे. आणि या गावातून पहिलीच महिला फौजदार, बरोबर ना? तर काय एकंदरीत प्रवास कसा असता इथून जाण्यापर्यंत लायब्ररी, तिथला अभ्यास, क्लास, ह्या दिनक्रम कसा असेल? सर, आमच्या गावाला अजूनही ST बस किंवा वडा अशी काय व्यवस्था नाही आहे. कुणीतरी सोडायला लागते निघव्यातून आणि तिथून पुढं आम्हाला बसनं जायला लागते आणि तिथून पुढं चालत असं माझा लायब्ररीचा प्रवास असायचा. तर रेल्वे स्टेशनपासून चालत मी नागाळ पार्कपर्यंत जायची आणि येतानाचा पण तसाच सेम प्रवास, परत तिथून येताना कुणीतरी घ्यायला यायचं किंवा लिफ्टनं यायचं असं असायचं आमचं. किती तास अभ्यास करायचा? सर, मी पूर्व परीक्षेला असताना सकाळी 8 ते 6 वाजेपर्यंत अभ्यास करायची आणि मुख्य परीक्षेला असताना मी 4:30 लायब्ररीत असायची, तेव्हा माझ्याकडे गाडी आली. 4:30 ते 11:30 अभ्यास करायची लायब्ररीत आणि तिथून पुढे आल्यानंतर 11:30 मी आणि माझा भाऊ आम्ही दोघं अभ्यासाला बसायचो. म्हणजे माझ्या भावाने त्या अभ्यासात सुद्धा माझी 12वी झाली. हा, भावाची 12वी झाली. तुम्ही अभ्यासाला बसायचा म्हणजे? तो माझा डिस्कशन घ्यायचा, म्हणजे कायद्याचा पेपर 2 जो असतो ना कायद्याचा, तिथं माझे मला कमी मार्क्स यायचे
मग ते प्लस करण्याचा काम तो करत होता माझा, आणि दिवसभर तो जिओला जॉबला होता, जिओ मार्टला. आणि तिथून आल्यानंतर तो व्हिडिओ वगैरे बघून स्वतः नोट्स काढायचा आणि ते रात्री दोघं आम्ही डिस्कशन करायचो. मग तो मला समजवून सांगायचं हे असं कायद्यांचं आहे, त्याच्यामुळे माझ्याबरोबर त्याच्यासुद्धा अभ्यास झाला त्या कायद्यांचा. रात्री 2 वाजेपर्यंत आम्ही अभ्यास करायचो, तिथून उठून परत 4:30 मी लायब्ररीत असायचो. असं म्हणजे दिवसभर मुख्य परीक्षेच्या वेळी म्हणजे दिनक्रम होता माझा. काय एकंदरीत मुलगी फौजदार झाली इथनं मागं आई म्हणून बरीच जण गावातली लोकं बोलली असतील की काय करत्या पोरगी, कोल्हापूरला जात्या, जॉब करत्या, अभ्यास करत्या, नेमका कसला अभ्यास करत्या, एवढं वर्ष कसला अभ्यास करत्या, भरपूर 12 तोंडांनी 12 लोकं बोलत असतात. काय प्रतिक्रिया काय आहे मुलगी फौजदार? जर मला विचारत होती मुलगी घरात नसत्या, सकाळी एवढ्या लवकर जाऊन संध्याकाळी वेळाने येत्या, नेमकं काय करत्या, तर ती जे काय करत्या ते मला म्हणायलासुद्धा येत नव्हतं. काय माझं शिक्षण झालेलं नाही आणि ती एवढंच की मी काहीतरी शिकते असं एवढं मी बायकासनी सांगत होतो, बाहेरची माणसासनी. तर तिचं लग्नाचं विचारायची, जॉब करत्या का विचारत होती, तू एवढा खर्च कसं तिला म्हणजे तुला पेलतो आहे, ते मध्ये जा म्हणजे तुझं होणार नाही एवढं, तू हे पंडात या पडू नकोस. की तिचा लहान भावानं आणि मी पण शिलाई मिशनवर काम करून तिला जे माझ्यावर जबाबदारी होती ती माझ्या पद्धतीने मी पार पाडली. भावानं जवळपास बघायला गेलं तर लहान भावानं वडिलांची जबाबदारी पार पाडली. हो हो होय, त्यानं स्वतःचं शिक्षण बाजूला ठेवलं आणि तिच्यासाठी छोटं मोठं कुठलं पडेल ते काम करून तिनं तिच्या गरजा भागवल्या. कसं यांचा नेमका अभ्यास असायचा आणि भाऊ काय नेमका अभ्यास घ्यायचा? भाऊ तो दिवसभर जिओ कंपनीत म्हणजे दुकानात निवारवर फिरायला लागायचा लग्नात, तरी पण तो व्हिडिओ तण बघायचा मोबाईलवर की त्याचा प्रश्न हे ते त्याच्याकडे सारखं ते हे अभ्यास करायची. पण मी म्हणायची तू कसं काय ते ऐकतोयस, मोठमोठ्याने लावून बसायचा म्हणजे सारखं सत्यन त्याच्या हातात मोबाईल असायचा. तर नंतर मला हे 4-2 महिन्यानं समजलं की हे संध्याकाळ आल्यानंतर जेवण बिवून झाल्यानंतर मी इकडे बारकी आवरा लागलं की ह्यांचा अभ्यास चालू असायचा. ते 1-2 वाजेपर्यंत नेहमी एकत्रच बसून त्याच्यावरती हे विचारायचा आणि ही सांगत होती हे बरोबर आहे ते असं त्यांचं चालू असायचं. अजून काय सांगत? आज जे यश मिळाले ते माझा लहान भाऊ, माझी आई, माझे दिवंगत वडील, आजोबा यांना मी समर्पित करते सर. आता स्पर्धा परीक्षा करताना बरेच प्रॉब्लेम येत असतात. आता तुम्ही सांगितलं की तुम्ही 4 वेळा प्रिलियम अपयश आले, प्रिलियम मध्ये, त्यावेळेला हे जे कन्सिस्टन्सी आहे ती कशा पद्धतीने झालं? सर जेव्हा मला अपयश आलं तर पण मी खुर्ची सोडली नाही, कारण कधी ना कधी होणार एवढं मला माहित होतं, कारण घरातली पण मला सांगायची की तुझं होणार आहे. फक्त माझं तो 1 तासाचं जे प्लॅनिंग होतं परीक्षेच्या वेळी जायचं ते चुकायचं, बाकी माझा अभ्यास वगैरे चांगला होता. काय प्लॅनिंग चुकायचं? प्रश्न सोडवण्याची पद्धत माझी चुकायची त्यावेळेस. मग जसं मला माझे मार्गदर्शक अक्षय चव्हाण सर, भोगावती कॉलेजचे प्राध्यापक आहेत, त्यांनी मला सांगितलं तू 1 तासाचं प्लॅनिंग कर. मग ते 1 तासाचं प्लॅनिंग जसं माझं झालं तसं मी त्याच्यानंतरच्या सगळ्या पूर्वपरीक्षा पास होत गेले. नेमकं प्लॅनिंग काय असतं? सर 1 तासामध्ये आम्हाला 15 मार्काचं गणित असते, राज्यघटना, इतिहास, भूगोल हे सगळे प्रश्न सोडवायचे असतात. हो सर, सोडवायचे असतात. आणि तर पहिल्यांदा जर रिझनिंग सोडवलं तर त्याच्या पुढचं सगळं गणित चुकत जाते. मग ते 1 तासात 7 मिनिटात मला 15 प्रश्न सोडवायचे हे मी लक्षात ठेवलेलं. आणि जास्तीत जास्त मला 70-75 अटेम्प्ट करायचं एवढंच माझ्या लक्षात होतं, बाकी मी जास्त अटेम्प्ट करत नव्हते. पहिला रिझनिंग घ्यायचा का? नाही सर, लास्ट जे 10-15 मिनिटं राहायचे त्यावेळी रिझनिंग सोडवायची. पहिला कुठलं? पहिला सर मला ज्योग्राफी आवडायचं, इतिहास आवडायचं, हे विषय माझे चांगले होते, राज्यघटना, इकॉनॉमिक्स, ते मी 7-7 मिनिटात सोडवत जायचे. ज्या काही 4 प्रिलियम झाल्या त्यामध्ये तुम्ही पहिला रिझनिंग घेत होता? होय सर, पहिला रिझनिंग सोडवायची, त्यामुळे माझं सगळं पुढचं चुकत जायचं. किंवा 1/2 तास लागायचं मला 15 गणितं सोडवायला, आणि पुढचे 85 जे प्रश्न होते ते 1/2 तासात सुटत नव्हते, मग चुकीचं गोल वगैरे लागायचे. ग्रॅज्युएशन कशातून? बी ए अर्थशास्त्र विषयात. बी ए मधून ग्रॅज्युएशन? हो सर, हो सर. काय एकंदरीत कोल्हापूरमधून अभ्यास करताना मुलींनी कशा पद्धतीने काळजी घ्यायला पाहिजे? सगळा अभ्यास कोल्हापूरमध्ये होतोय का? फिजिकल कोल्हापूरमध्ये होतंय का? हो सर, सगळा अभ्यास कोल्हापूरमध्ये होतोय, पुण्यासारख्या ठिकाणी जायची गरज नाही असं मला वाटते, कारण मी स्वतः याच ठिकाणी अभ्यास केलाय. सर पूर्वपरीक्षेसाठी म्हणजे आपल्याला जर चांगलं मार्गदर्शन मिळालं किंवा पाठीमागचे प्रश्न ॲनालिसिस केले तर आपल्याला पूर्वपरीक्षेची स्ट्रॅटेजी समजून जाईल. मुख्य परीक्षेसाठी सर ऑनलाईन क्लास आता भरपूर अवेलेबल आहेत. मी इंग्लिशसाठी महेश पाटील सरांचा शाश्वत अकॅडमी, त्यांचा एक क्लास लावलेला, एवढाच मी सर मुख्य परीक्षेसाठी क्लास लावलेला, बाकी काय नाही. आणि
फिजिकलसाठी सरदार भित्तम सर, आयडियल अकॅडमीचे सरदार भित्तम सर, संदीप नलवडे यांचं मार्गदर्शन सर मला चांगलं मिळालं. मुलाखतीसाठी सुद्धा अतिग्रे सर कोल्हापूरमधून, दीपक अतिग्रे सर, सगळं कोल्हापूरमधून झालेलं आहे सर माझं. त्यामुळं मुलींनी असं वाटतं की पुण्यासारख्या सिटीमध्येच अभ्यास होतो असं नाही किंवा तिथंच यश मिळतं असं नाही, कोल्हापूरमध्ये मधून सुद्धा सगळे झालेले आहेत सर, भरपूर अधिकारी घडलेले आहेत. त्यामुळं जर एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांना फक्त माझा एकच सल्ला आहे, जिद्द, चिकाटी, सातत्य आणि संयम असेल तर आपण अपयशावर मात करून यश मिळवू शकतो. स्पर्धा परीक्षा करत असताना बघायला गेलं तर योग्य मार्गदर्शक, अचूक पुस्तक आणि चांगल्या पद्धतीनं जे अभ्यासाचं जे काही ते नियोजन, हे जर का असेल तर अशा पद्धतीनं यश मिळवणं काही अवघड गोष्ट नाही आहे. जवळपास 9 वर्षाचा हा प्रवास होता. या प्रवासामध्ये अनेक चढ उतार आले असतील. भावानं केलेले जो काही दिलेला पाठिंबा होता, दिलेली साथ होती, ही कुठं ना कुठं तरी होती. आणि आईसाठी, भावासाठी काही ना काहीतरी करून दाखवायचं होतं. गावातली जी गावातली बरीच लोक काहीतरी बोलत असते, बोलायची की तुझं म्हणजे काय चाललंय. मला अशी माहिती, तुझा डॉक्टरचा कोर्स झाला का, एक एक विचार शिक्षकाचा कोर्स झाला का तुझा, म्हणजे त्यांना माहीत नव्हतं नेमकं मी काय करतो. मी पण कुणाला सांगत नव्हतो की मी काय करतोय नेमकं. ते जेव्हा रिझल्ट लागला 10 एप्रिलला तेव्हाच समजलं की मी फौजदार झाले. गावातल्या लोकांच्या प्रतिक्रिया काय होत्या? म्हणजे पहिली मुलगी असल्यामुळे सर भरपूर लोक भरपूर आनंदित होती. सगळी लोकांनी घरात घेराव घातला. जी भावाला म्हणतात बहीण कसली परीक्षा देते, म्हणजे जी बोलायची मम्मीला वगैरे, तर ते पहिल्यांदा इथं आले लोक, म्हणजे कौतुकासाठी कौतुक केलं भरपूर लोकांनी आणि आदर्श म्हणून मी झाले निर्माण झाले. तर आपण पन्हाळा तालुक्यातील खुशीरे या गावामधील यांच्या चव्हाण यांच्या घरी बसलेलो आहे. खरं बघायला गेलं तर हे यश जे आहे ते फक्त यांचं नाही आहे, यांच्या पाठीवरती हात ठेवून यांचा अभ्यास घेणाऱ्या वडिलांच्या सारख्या यांच्या लहान भावाचा आहे. आणि ही स्टोरी घेण्यामागं आमचा जो काही मुख्य उद्देश होता तो म्हणजे या बहीण भावाचं जे काही नातं आहे हे दाखवण्याच्या मागं, म्हणजे बहीण भावाचं हे नातं कशा पद्धतीचं आहे आणि कशा पद्धतीनं भावांना यांना साथ दिली, सोबत दिली, यांना पाठिंबा दिला आणि यांना यश मिळवून देईपर्यंत, म्हणजे बघायला गेलं तर 12वी पास असलेला भाऊ आणि या भावानं स्वतः कायद्यांचा जो काही अभ्यास आहे, मुख्य परीक्षेसाठी लागणारा कायदे आणि त्याचा अभ्यास रात्रीचं बसून आपल्या बहिणीसाठी एवढं करणारा हा भाऊ आहे. आणि त्यांची खरं म्हणजे हे यश आहे. के न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण वेगवेगळे विषय हाताळतोय, वेगवेगळ्या विषयांना हात घालतोय आणि नेमकं रियालिटी काय आहे, स्पर्धा परीक्षा करत असताना विद्यार्थी नेमकं कुठं चुकतात, नेमकं विद्यार्थ्यांचा पाय कुठं घसरतो, हे जाणून घेऊन अनेक ह्या मुलाखतीच्या माध्यमातून नवनवीन जे काही स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आहेत त्यांना समजत जाईल आणि ह्यांचे जे काही अनुभव आहेत ह्या अनुभवाची शिदोरी घेऊन कुठंतरी त्या लोकांना याचा, त्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल यासाठी आपण ह्या मुलाखती घेत असतोय. तर ही मुलाखत तुम्हाला नेमकी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तुर्तास तरी या व्हिडिओचं मी इथं थांबतो. के न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील, समी अभिजित, धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या के न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.